हा मोबाईल नंबर आय देऊ की मोबाईल नंबर थांबा जरा आता मी गप्पा मारतोय. चाचा नमस्कार. नमस्कार. काय मूड आहे? काय मूड काय नाही, बाजार करण्याचा मूड आहे. बाजार करण्याचा मूड आहे. वा 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 छानच. बरं आम्ही असं ऐकलं हा कणंगले मतदारसंघ एकदम चकाचक झाला म्हणे, खरं झालंय का? काय राजकारणात आपल्याला काय माहित नाही. दिसतंय का सुधारणा झाल्याचं? दिसतंय. बरं कोण उभे इथं? काय आपल्याला माहितीच नाही अजून. नाही राजू शेट्टी उभेत म्हणे, रेशीन माने उभे, सत्यजित दाबा पाटील उभेत म्हणे. काय मग लढत कोणात होते? आता काय बघायला पाहिजे होते. हुशार आहेत, सांगत नाहीत ते, अजिबात सांगत नाहीत. हा होय बोलायचं का कॅमेरा समोर? नाही नको. बर थोडं तरी सांगा, एक मिनिट या. रामकृष्ण हरी या या. हा काय काय अंदाज? नाही 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 नको नको नग नग. कॅमेरा समोर आल्यानंतर बोलायला कस तरी होत. अच्छा चिकू. हा चिकू कोण गावचे? उमळवाड. मुळवाडचे का? उमळवाड. उमळवाड किती दूर आहे इथून? चार तीन चार मिनिट. काय मग काय भाव दिला? 20 रुपये किलो. बर बर बर. गाड्या होतंय का दिवस भरात? मग सगळं काय सांगता येत नाही का? विकले जाते सगळं? काय सांगता येत नाही. गिराय आणि आणणार नंतर. बर आता इथे उभं कोण आहे सध्या? मीच आहे. तुम्हीच उभे? अरे बरोबर आहे, मार्केटमध्ये तेच उभे आहेत मालक म्हणून. बरोबर. पण निवडणुकीत कोण, निवडणुकीत कोण उभे लोकसभेच्या? फडणवीस. हरकत नाही. पण मूड उत्तम आहे, असाच मूड कायम ठेवायचा, उभं राहून आपला व्यवसाय करायचा. चालेल. नमस्कार. कस काय करायचं हातकणंगले मतदारसंघासमोर? काय राजू शेट्टी आणि कोण येणार? थेट तुम्ही प्रश्नाचं उत्तर, प्रश्न विचारणे अगोदरच उत्तर दिलं. जो काम केलाय त्यालाच आम्ही मत देणार. आपण ते गेल्या वेळी नव्हते ना विद्यमान खासदार? नव्हते. चुकीचा माणूस मागच्या वेळी निवडला होता तुम्ही. नाही नाही आम्ही नाही निवडला. तुम्हीच निवडला. निवडला होता, तुम्हीच निवडला होता. निवडला तुम्ही निवडला मतदारांनी. चुकीचा प्रचार मीडियाने केला आणि निवडून आले. मीडियाने प्रचार नाही केला, मीडियाने प्रश्न विचारला. मीडिया चुकीचं. बरं मला सांगा यंदाचा अंदाज काय? राजू शेट्टीच येणार. कोण नाही? दुसरं कोण नाही येणार? कामाचा व्यक्ती आला पाहिजे. मग सत्यजित दाबा पाटलाचं नाव चर्चेत आहे इथं? नाही आम्ही काय ओळखत नाही त्यांना. एक काय या भागात म्हणजे काय काम केलं असेल तर ओळखणार. बरोबर बरोबर बरोबर. उसाचा दर आहे त्याच्यावरच सगळं, आणि ऊस पट्टा असल्यामुळे सगळं त्याच्यावरच अवलंबून आहे. बरोबर. कोल्हापूर सांगली कृष्णा पंचगंगेच्या बाजूला असणारा ऊस पट्ट्याचा भाग म्हणून याला ओळखलं जातं. भाव मिळाला का ऊसाला? तरी यावर मिळाला म्हणजे ह्याच्या आधी कोणी मागतच नव्हतं, ते देतील ते घेऊन बसायची पाळी होती. निदान ह्यांनी मागितल्यानंतर काहीतरी भाव मिळायला लागलाय. म्हणजे न मिळणाऱ्यापेक्षा हा काहीतरी मिळाला हा चांगलीच गोष्ट आहे ना. बरोबर. चला यंदा मतदार आपला कौल दाखवून देतील. धन्यवाद. हा मूड एकदम महाराष्ट्राचा वेगळा आहे. काय भाव लावला कांदा? कांदा 50 रुपये 2 आहे, 50 3 आहे. बर कुठलाय कांदा? नाशिकचा आहे. नाशिकचा आहे का? मी नाशिकचा आहे. बरं. वा वा कांद्याचा भाव इथे. आता कांदा नाशिकचा येतोय, लोकल आणि नाशिक येतोय. बस दुसरा कुठला नाही? दुसरा नाही. परवडतंय ना? परवडतंय. होय का? भाव मिळतोय चांगला? भाव हाय आपलं. टिकी 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 टिकी. मोठं दुकान असल्यामुळे चालतंय. मोठं दुकान असल्यामुळे चालतंय. बरं इथं निवडणुकीत कोणाचं टिकी टिकी चाललंय? टिकी टिकी कसं आहे, गेलं 5 वर्षात धैर्यशील मान्यदादा काय म्हणजे लक्ष दिलेलं नाही. राजू शेट्टी बी नको झाल्यात आणि धैर्यशील माने बी नको झाल्यात. पण मोदीला मतदान करायचं म्हणून धैर्यशील मान्यदादांना करायचं. जसं आपण काय म्हणतो ना, काही पक्षाकडे पाहून, काही चिन्हाकडे पाहून, काही उमेदवारांकडे पाहून, इथं त्यांनी स्पष्ट म्हणलं मोदींना पाहून आम्ही मतदान करू. पण त्यांनी हे स्पष्ट केलं की आम्हाला काही धैर्यशील मानेंचं पटलेलं नाही, कारण ते कधी भेटले नाही, त्यांचं काम दिसत नाही. तर अशी सगळी वेगवेगळी लोकं आपल्याला इथं मार्केटमध्ये भेटतात. आणखीन पुढे जाऊयात. झालं बाजार? झालं. झालं की आता बघा मोठी चर्चा आहे सगळी. हा गेला बाजार, आला बाजार, आपलं सुरूच राहतं. आठवडी बाजार भरत राहतो, संपत राहतो. पण यंदा सध्या बघायला गेलं तर 3 उमेदवारांपैकी कोणाचं मार्केट एकदम जोरदार आहे? बीजेपी. बीजेपी धैर्यशील माने. होय का? काही लोक म्हणतात त्यांनी काम नाही केलं. भरपूर केलं. केलं दिसतंय का? दिसतंय. होय ना जोरदार. धन्यवाद. हा सगळे क्षेम अहो मोफत धान्य आतापर्यंत कुठल्या पंतप्रधानांना दिलं नाही. मोफत धान्य मोदी सरकारने दिलंय. बर पेन्शन किती काय आहे? मिळते पेन्शन? अहो चालत आहे की मिळते? काय 1000 रुपये महिन्याला मिळते?
नसल्यापेक्षा बरे रुपये देत नाहीत कोण चांगलंच म्हणायचं आणि असला सोडून कशाला घालावं बरोबर बरोबर 10-12 वर्ष त्याला लाईट बिल नाही होय ना मग आणि कसलं सरकार पाहिजे असलं सरकार पाहिजे ते म्हणतात वा वा क्या बात आहे जयसिंगपूर मधला हा सगळा लांबलाच कसं आहे सगळं मार्केट आणि सुट्टी असली की लोक आवर्जून इथे खरेदीसाठी येतातच कारण हाच एक दिवस असतो हा न्यूज 18 लोकमत लोकमत आहे कस काय करायचं मग आता माई काढलं की तुमच्या समोर बोला बोलाय काय प्रश्न विचाराय तुम्ही तुम्ही बोला काय तुमचं मूड आहे त्या पद्धतीने बोला आमचं काय मूड आहे आम्ही व्यापार करायला आलाय काय कुठलं इथलं कुठलं आम्ही कुरुंदवाडचं आहे कुरुंदवाडचं का हो मग आता आठवडी बाजारासाठी खास यायचं इकडं हो आठवड्यात रविवारी बाजार भरते जयशिंबरला येतो होय ना हो काय काय आणलंय आमचं आलं मिरची लसूण वा 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 मग गाड्या मिरची पाहून खर तर तडका लागतो आणि मिरची शिवाय बघ स्वयंपाक नाही जेवण नाही मिरची तर लागायला खायलाच पाहिजे पण मग यांना मिरची कोणाला लागते निवडणुकीत काय सांगता येत नाही होय का होय तिरंगी लढत आहे कोण पण येईल का नाही फक्त 5 ते 6 हजार लिडण्यात येणार काटेची टक्कर असेल काटेची टक्कर 100%. चला दोन लोक गृहीत धरली आपण दोघांमध्ये जर टक्कर होणार असेल तरी दोन लोक कुठले असतील दोघांमध्ये आता सांगितलं की नाही यामध्ये आता आबा आणि राज शेट्टी आबा आणि राजू शेट्टी राज शेट्टी धीरेशील मारे का नाही आपल्याकडे ज्यादा त्यांचा संपर्क नाही आहे नाही त्यामध्ये आबा आणि राज शेट्टी मध्ये जरा काटे टक्कर होणार बघा जास्तीत जास्त मतं जी आहेत ती या दोन उमेदवारांच्या बाबतीत व्यक्त होत आहेत आणि ते बोलताना दिसत आहेत की नेमकं काय घडतंय हो नमस्कार 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 आम्ही निवडणुकीबद्दलचा अंदाज घेतोय मतदान करणार मतदान करणार की करणारच ना मतदान आपला हक्क आहे हक्क आहे हक्क आहे केलाच पाहिजे करणार लोक म्हणतात तिरंगी लढत आहे तुमचं मत काय दर्शन माने निवडून दर्शन माने निवडून दर्शन माने 100% निवडून येणार होय पुन्हा लागणार होय खात्रीने खात्रीने ठामपणे असा हा सगळा बाजार ज्यामध्ये लोकांची वेगवेगळी मतं जी आहेत ती व्यक्त होताना दिसतात लोक आवर्जून बोलतात तयारी चल रही क्या तयारी आओ क्या जरा दिखाओ वो अमर कॅमेरा आहे ना तो देखो कॅमेरे के सामने हम पूछ रहे इलेक्शन के बारे में आप बताओ आपका अंदाजा क्या है क्या अल्लाह को मालूम अल्लाह को मालूम अल्लाह को मालूम ते म्हणतात अल्लाह को मालूम है चाचा ये बोलते है की कोण चुनकी आएगा अल्लाह को मालूम है अरे नहीं वो अभी तुम्हारे को मालूम पूछ रहे ना जरा कुछ तो बाजार में गई है बोलने का अल्लाह को मालूम और तुम्ही तरी सांगा तीन उमेदवार आहेत की नाही धीरेशील माने राजू शेट्टी सत्यजित पाटील मला जरा कसं आहे साधारण ऐकायला येत नाही म्हणताना मी म्हणताना मी काही जास्त बोलू शकत नाही बर बर त्याच्यामुळे तुम्ही जास्त बोलू शकत नाही चला पण आनंद शुभेच्छा असेच भेटत राहा असा हा आपण तिथं जाऊया थोडस ते एक दादा त्यांच्याशी बोलू नको नाही बोलायचं हसलेत ते हसूनच तर असा हा सगळा मतदारसंघ जयसिंगपूर मधलं हे सगळं मार्केट जिथं आपण लोकांची वेगवेगळी मतं जाणून घेतली मंडळी हातकणंगले लोकसभा मतदारसंघ इथली लढत ही खूप रंजक आहे का तर एकीकडे आहेत राजू शेट्टी जे पुन्हा एकदा खासदार होण्यासाठी म्हणून जोर लावतात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं प्रस्थ राखणारे खासदार म्हणून त्यांना ओळखलं जातं दुसरीकडे आहेत तसं बघायला गेलं तर धैर्यशील मारे जे विद्यमान खासदार आहे आणि तिसरीकडे सत्यजित आबा पाटील यांच्याबद्दल मोठी चर्चा होताना दिसते बघूयात शेवटी मतदारांचा मूड आहे आणि मतदारांचा मूड हा मतदान केंद्रातल्या दरवाज्यातनं आतमध्ये गेल्यानंतर बटन दाबोस तर तिथं स्पष्ट होणार आहे आणि त्यातनंच करणार आहे पण यानंतर मी जाणार आहे माझ्या थेट शोच्या चौकटीत जिथं असतील सत्ताधारी जिथं असतील विरोधक आणि अर्थातच दावे केले जातील विकासाचे पण ते दावे खरंच खरे आहेत का त्यात कितपत तथ्य याबद्दलचा मूड आपण जाणून घेऊयात थेट हात कणले लोकसभा मतदार संघातला